काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी ऑनलाईन चालणारं सेक्स रॅकेट उघडकीस आणलं होतं. एका राजस्थानी मॉडेलसह काही रशियन तरुणींची यातून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर आणखीन एक मोठं सेक्स रॅकेट पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं उघडकीस आणलं आहे. पुण्यातील बाणेर आणि बालेवाडी परिसरातील हॉटेलमध्ये छापेमारी करत तब्बल 11 तरुणींना रंगेहात पकडण्यात आलं आहे. या सर्व तरुणी 20 ते 30 वयोगटातील आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबईच्या रहिवाशी असणाऱ्या या तरुणी फक्त वेश्या व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. दर महिन्याला या तरुणी शहर बदलून वेश्या व्यवसाय करायच्या, कधी या शहरात तर कधी त्या शहरात. विशेष म्हणजे जे दलाल तरुणींसाठी गिराईक शोधायचे ते मात्र गुमनाम आहेत. म्हणजे या तरुणींनी त्यांना कधीच पाहिलं नाही, फक्त व्हॉट्सअपवर व्यवहार ठरायचा. त्यानंतर फोनद्वारे या तरुणींना ठरलेल्या हॉटेलमध्ये पाठवलं जायचं. पोलिसांनी 5 दलालांविरोधातही गुन्हा दाखल केलाय. दरम्यान पुण्यातील हे सेक्स रॅकेट कसं चालायचं आणि पोलिसांनी ते कसं उघडकीस आणलं याविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी काय सांगाल, आपण पुन्हा एकदा एक सेक्स रॅकेट उघडकीस आणलं, जवळपास 11 मुलींची सुटका केली. 8 दिवसांपूर्वी विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ऑनलाईन सेक्स रॅकेटच्या संदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच गुन्ह्याच्या समांतर तपास करीत असताना आणखीन काही एजंट असेच सक्रिय असल्याबाबत आम्हाला मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती प्राप्त झाली होती. त्यांच्या आदेशाने त्याच्यावर कायदेशीर कारणाबाबत आदेशित केले असल्याने त्याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला आम्ही एक बनावट ग्राहकांच्या मार्फतीने त्या एजंटना संपर्क साधून त्याची पुष्टी केली असता तो मुली उपलब्ध करून देत असल्याबाबत खात्री झाली होती. त्या अनुषंगाने बाणेर बालेवाडी येथील हॉटेलमध्ये छापा करारी केली असता 3 मुली तेथे मिळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखीन त्यांचे इतर मैत्रिणी देखील याच व्यवसायामध्ये असल्याबाबत त्यांनी माहिती दिली. तेथे देखील आम्ही छापा कारवाई करून यात एकूण 11 मुलींची सुटका केली. यामध्ये जे 11 मुली आहे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता जे एजंट लोक आहेत त्यांच्याकडनं 6,000 रुपये घेऊन त्याच्यापैकी 1,500 त्यांना देतात आणि बाकीची पूर्ण रक्कम हे एजंटना देतात. जे की एजंट हे पूर्ण देशामध्ये सक्रिय असून ही परराज्यातील मुली फक्त 15 ते 20 दिवसांसाठी पुणे शहरात येतात आणि इथले काम झाले की ते परराज्यामध्ये निघून जातात. ते एकमेकाला पाहत नाहीत, फक्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे हे त्यांचा व्यवसाय चालू होता. त्या अनुषंगाने आम्ही 11 मुलींची सुटका करून 5 जे एजंट आहेत त्यांच्या विरोधात चतुर्सिंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेले आहेत.